राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण दिवस चर्चेसाठी द्या अशी मागणी भाजपकडून मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्याचे माजी महसूल मंत्री तथा विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे बुधवारी आपल्या खासगी दौऱ्यावर सोलापुरात आले होते. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या काळात राज्यभरातील भाजपच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसंच येणाऱ्या अधिवेशन काळात राज्यभरातील महिलांवरील अत्याचाराच्या विषयावर एक दिवस खास चर्चेसाठी देण्याची मागणी भाजपकडून मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. अधिवेशन जे 24 तारखेला सुरू व्हायचं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचं, त्याच्यामध्ये आम्ही हा आग्रह धरला की एक पूर्ण दिवस महिलांवरचे अन्याय अत्याचार ह्या विषयाला दिला पाहिजे आणि घडणाऱ्या सगळ्या घटना याचा सदस्यांना समोर आणून द्या सभागृहासमोर, कारण त्यातून सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आधीच्या सरकारमध्ये कन्व्हिक्शनचा रेट म्हणजे शिक्षा लागण्याचा रेट हा 9% वरून 53% आपण दिला, परिणामी घटना घडल्या नाही असं मी म्हणणार नाही, 6,000 नाही असं मी म्हणणार नाही, पण 5 वर्ष कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर झाला नाही. एकही पोलिसांची गोळी त्याच्या देवावर बाहेर पडली नाही, जातीय हल्ले झाले. या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद चालू असताना अचानक खुर्ची तुटल्यामुळं चंद्रकांत पाटील हे खाली पडले, तेव्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि आमदार सुभाष देशमुख यांनी उचलून त्यांना पुन्हा खुर्चीवर बसवलं.